सेलू तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं अतोनात नुकसान झालं असून शेतकऱ्यावर अवकाळी संकट आले आहे तालुक्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडला शुक्रवारी एकोणवीस फेब्रुवारी रोजी सकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्यानं दिवसभर ढगाळ वातावरण होतं दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्यानं शेतकऱ्यांवर निसर्गाचे सुलतानी संकटच आले तालुक्यात अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे गहू ज्वारी हरभरासह फळबाग आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे काढणीला आलेला ज्वारी गहू आणि हरभरा जमीन दोस्त झालाय अगोदरच अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान झालं होतं ही परिस्थिती सावरत नाही तोच आता अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालंय मोठ्या उमेदीनं खरीपाच्या अतिवृष्टीच्या नुकसानीतून कसा बसा सावरत असताना अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्याचं आर्थिक गणितच बिघडलंय त्यामुळे शेतीला लावलेला खर्च कसा निघेल या मानसिक विवंचनेत शेतकरी आहे निसर्गाच्या प्रकोपापासून शेतकरी हवालदिल झालाय ज्वारी गहू हरभरासह फळबाग आणि भाजीपाला पिकांचं अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसास प्रारंभ झाला शेतातील गहू ज्वारी हरभरासह फळबाग आणि भाजीपाला पिकांचं चा नुकसान झालंय सदरी नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल प्रशासनास पाठवणार असल्याचं तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी सांगितलंय